यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर धरण हे 80% भरलेलं आहे, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय आणि गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये यामुळे वाढ होणार आहे. तर या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सध्या एकीकडे शहरामध्ये पाणी कपात तर दुसरीकडे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. त्यामुळे लवकरच शहरातील पाणी कपातही रद्द होण्याची शक्यता आहे, तर नाशिककरांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र नाशिककरांना दिलासा देण्याआधी हा विसर्ग का असा प्रश्नही उपस्थित होतोय, कारण शहरामध्ये सध्या पाणी कपात लागू आहे आणि त्यातच हा विसर्ग करण्यात आलाय. याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी. गंगापूर धरणातून 500 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणावरची ही आत्ताची दृश्य आहेत. सकाळी ठीक 10:15 धरणाच्या 5 नंबर गेटमधून 500 क्युसेक वेगानं गोदावरी नदी पात्रात हे पाणी जे आहे ते आता गोदावरी नदी पात्रात झेपावत आहे. 1/2 फुटाने गेट जे आहे धरणाचं ते उघडण्यात आलं आहे आणि त्यातून आत्ता सध्या परिस्थितीमध्ये 500 क्युसेक वेगानं हे पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्यापही पावसाची संततधार कायम आहे आणि त्यामुळे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची नव्याने आवक होताना पाहायला मिळते आहे. सद्यस्थितीमध्ये गंगापूर धरण 80% भरलेलं आहे आणि त्यामुळे टप्प्याटप्प्याने पाण्याचा हा विसर्ग जो आहे तो दुपारी 4 वाजेपर्यंत 3000 क्युसेकपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत नाशिकमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. एकीकडे गंगापूर धरणातून पाणी जे आहे ते गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र पाणी कपात जी आहे ती अद्यापही कायम आहे. 15 दिवसापूर्वी धरणाने तळ गाठल्यामुळे शहरामध्ये दर बुधवारी पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे. गंगापूर धरणात मोठ्या प्रमाणात नव्याने पाण्याची आवक होती आहे, धरणातून पाण्याचा विसर्ग देखील आता सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नाशिकमधली पाणी कपात देखील रद्द होण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे नाशिककरांसाठी देखील हे एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल. धरणावरची जर आत्ताची ही दृश्य आपण जर पाहिली तर हे पाणी जे आहे आता सोडण्यात आलेलं गंगापूर धरणातून, हे पाणी पुढे सोमेश्वर आणि तिथून पुढे मग साधारणतः दुपारपर्यंत नाशिक शहरामध्ये रामकुंड आणि त्या गोदाघाटाच्या सगळ्या परिसरात पोहोचेल आणि तिथून पुढे मग नांदूर मधमेश्वरच्या दिशेने पाण्याचा हा सगळा संपूर्ण प्रवास असणार आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल, काहीशी पूरपरिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खरं तर सर्वच पातळ्यांवर आता प्रशासनाकडून खबरदारी आणि काळजी जी आहे ती घेतली जाते आहे. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक.